नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार. अखेर त्या अज्ञात मृतदेहाचा छडा लागला, तो खूनच. दिनांक 28/4/2018 संध्याकाळी 6 वाजता दरम्यान एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. तो मृतदेह बुट्टीबोरी वर्धा रोड जवळील पंकज नर्सरी जवळील पुलाजवळ सापडला असून आरोपीची ओळख पटली असून आरोपीचे नाव राजू उपरे असे आहे, तर मृत इसमाचे नाव अरुण मेश्राम असे आहे. तो आरोपीचा मित्र आहे असेही निष्पन्न झाले आहे, तर आरोपीला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे अशी माहिती ASDP मराठी यांनी दिली आहे. 28 तारखेला आपल्याला बुटुबोरीजवळ पुलाजवळ एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. सदारू मयत इसमाची ओळख पटली असून तो रामा डॅम येथील रहिवासी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यावेळी ज्या आरोपी देखील या गुन्ह्यातील निष्पन्न झाला असून त्याचा मित्र राजू उपरे यानेच त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मृतदेह सापडला असून मयताचे नाव अरुण लक्ष्मण मेश्राम राहणार रामा डॅम. सदरू आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. बल्लारपूर चंद्रपूर भारतातील सर्वात सुंदर रेल्वे स्टेशन, अर्थमंत्री सुधीर मुंगीटवार यांच्या प्रयत्नांना पुरस्काराची मोहर. चंद्रपूर रेल्वे स्टेशन वरून जाणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांना चंद्रपूर बल्लारपूर रेल्वे स्टेशन नेहमी स्मरणात राहील अशा पद्धतीची सजावट करण्यात येईल अशी घोषणा करीत प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे राज्याचे वित्त नियोजन मंत्री तर चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुंगटवार यांच्या सौंदर्य अभिलाषेवर रेल्वे मंत्रालयाची मोहर उमटवली आहे. संपूर्ण राज्यामध्ये 1 मे महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला, पण व्यस्ती कार्यक्रमामुळे 2 मे सायंकाळी 7 वाजता खापरखेडा येथील राजगड कार्यालयामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे आयोजन करण्यात आले. याच्याच अनुषंगाने वरिष्ठ पत्रकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राजेश भाऊ चव्हाण यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. माजी सरपंच यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल यांचे सत्कार करण्यात येत आहे. दिवसा तालुक्यातील गुरुदेव नगरात आज दिनांक 3 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारात उमेश हरकसिंग ठाकूर यांच्या राहत्या घरी सिलेंडरच्या स्फोटकामुळे त्यांच्या कवेलूच्या आणि बासाच्या घराला आग लागली असून अंदाजन 1 लाखाचे नुकसान झाले असे अंदाज दर्शवण्यात येत आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.